नमस्कार मित्रांनो, दिनेश परब या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। आज आपण चाललो आहोत कोविल म्हणून एक गाव आहे आणि तिथे मी तुम्हाला एक देऊळ दाखवणार आहे। तर तिथे आपण तिथे गेल्यावरच मधली जर्नी थोडीफार दाखवीन, अदरवाइज डायरेक्ट आपण त्या देवळाकडे भेटू। आपण मंदिराच्या जरा जवळ आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता कोविल गणपती मंदिर हे ॲक्च्युली महात्मा गांधी तंटामुक्त गाव म्हणून पण फेमस आहे। आणि हा जो गणपती मंदिर आहे, हे एक गाव एक गणपती मंदिर असं म्हटलं जातं याला। तर आपण आता पुढची जर्नी इथून सुरुवात करूया, खाली उतरायचं आहे आपल्याला तिकडे। आपण गणपतीच्या देवळाकडे पोचलेलो आहोत, तर आपण आतमध्ये जाऊया। आत्ताच मला वाटतं रिन्यूएट केलं आहे आणि याच वर्षी ओपन केलं आहे। मध्ये आता काम चालू होतं म्हणून कदाचित बंद होतं असं वाटतं मला। तर आतमध्ये आपण जाऊया। हे सुरुवातीला श्री सद्गुरु समर्थ साटम महाराज स्मृती मंदिर म्हणून आहे। तर हे साटम महाराज म्हणून होते आधी इथे, त्यांचं हे स्मृती मंदिर आहे। पुढे हे मेन गणपतीचं देऊळ आहे। सुरुवातीला काही अशी छोटी गावातली छोटी छोटी हे असतात, सगळ्यांच्या कुळांचं असत मला वाटतं, तर त्याची देवळं आहेत। ह्या सुंदर अशा दीपमळ्या आहेत, त्यांना कलर केलाय आता। वृंदावन तर मुख्य देवळात प्रवेश करूया। बाहेर गेलेत त्यामुळे आपल्याला इथली माहिती मिळणं जरा मुश्किल आहे, पण आणि गेट पण बंद आहे। तर तुम्ही गणपती पाहू शकता, गणपतीची सुबक मूर्ती आहे काळ्या पाषाणामध्ये। आणि या गावाची खासियत म्हणजे एक गाव एक गणपती असं आहे, म्हणजे बाकी कोणाच्याही घरात तुम्हाला गणपती मिळणार नाही, म्हणजे गणपतीची पूजा पण केली जात नाही, गणपतीचा फोटो पण ठेवला जात नाही। तर प्रत्येकजण इकडे या देवळात गणपतीची पूजा करायला येतात आणि त्यामुळे असं या इथल्या लोकांना अलाव नाही आहे की गणपतीचा इवन फोटो किंवा काही आतमध्ये ठेवणे। हे एक गाव एक गणपती म्हणून फेमस आहे। काळ्या पाषाणातील मूर्ती
हल्लीच हे रिसेंट काम केलेलं आहे, वुडन कार्विंग केलेली आहे एंट्रीला काबाराच्या पूर्वी. आता आपण पाहिलं आहे एक गाव एक गणपती, कोविडमधील हा गणपतीचं देऊळ आहे. तर हे देऊळ तुम्हाला कसं वाटलं तर ते नक्की कमेंट करा. आणि इकडे जर यायचं असेल तर हे ॲक्च्युली आचरा आणि कणकवली जो रोड आहे त्या रोडवर हे कोविल म्हणून गाव आहे. म्हणजे बांदिवडे मार्गे तुम्ही येऊ शकता जर आचऱ्यावरून येत असाल तर. तर हार्डली मला वाटतं आचऱ्यावरून 10-12 किलोमीटर आहे. तर तुम्ही जर ती नक्की भेट द्या या देवळाला, कारण हे देऊळ म्हणजे एकतर या देवळाची माहिती अशी आहे की कुठल्याही कोणाच्याही घरात गणपती नाही आहे तर ते सगळेजण इथेच पूजा करायला वगैरे येतात. म्हणजे कोणाच्याही घरात गणपती ठेवायची परमिशन नाही. तर नक्की तुम्ही या देवळाला व्हिजिट करा. हे देऊळ आचरा कणकवली या रोडवर कोविळ या गावी आहे. आणि इथली महती मी तुम्हाला सांगितली की इथे एक गाव एक गणपती आहे, म्हणजे बाकी कोणाच्याही घरात गणपती नाही आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.